यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. पुणे हिट अँड प्रकरणामध्ये आरोपी वेदांत अग्रवालला बाल हक्क कोर्टामध्ये हजर केल्याची माहिती आहे. वेदांत अग्रवाल कुटुंबासोबत बाल हक्क न्यायालयामध्ये हजर झाल्याची माहिती समोर येते. वेदांत अग्रवाल ज्यानं भरधाव कार चालवून दोन लोकांना उडवलेलं होतं, त्यांचा जीव त्याच्यामध्ये गेलेला होता, तोच आरोपी वेदांत अग्रवाल आता बाल हक्क कोर्टामध्ये हजर झाला आहे. त्याच्यावर कलम वाढवण्यात आली आहे, त्यामुळे आज बाल हक्क कोर्ट नेमका काय निर्णय देणार याकडे लक्ष आहे. तर अडल्ट आरोपी प्रमाणे त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. तसा अर्ज करण्यात आला आहे आणि त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे लक्ष आहे. राज्याच्या गृहमंत्री आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं वक्तव्य तपासावं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही 304 कलम लावलेलं आहे. 304 कलम त्यांनी लावायच्याऐवजी 304 अ लावलेलं आहे. माझ्याकडे एफ आय आरची प्रत आहे. त्यांनी 304 लावलेलं नाही तर 304 ए लावलेलं आहे. खरं तर त्यांनी 304 लावायला पाहिजे होतं, परंतु धडधाकट पत्रकारांशी सगळ्या ठिकाणी दोघेही खोटं बोललेले आहे माझी माहिती. मुद्दामहून 304 अ लावलं की काय याचीसुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.